इचलकरंजी इथं कर्नाटक बेंदुरानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात सिद्धू लवटे यांच्या बैलानं एकतीस पूर्णांक सात सेकंदात शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांकासाठी प्रकाश माने आणि प्रथमेश शेलार यांच्या बैलानं समान बत्तीस सेकंदात शर्यत पूर्ण केल्यानं चिठ्ठी टाकण्यात आली त्यामध्ये माने यांच्या बैलाला द्वितीय तर शेलार यांच्या बैलाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं शर्यती पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती कर्नाटक बेंदुरा निमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळानं ऐतिहासिक परंपरा असलेल्या लाकूड आयोजन केलं होतं या शर्यतीसाठी दोन गटात नोंदणी झाली होती प्रेक्षकांना शर्यतीचा आनंद लुटता यावा त्यासाठी प्रथमच मैदानात प्रेक्षक गॅलरी उभारल्यानं शौकिनांनी मोठी गर्दी केली होती या शर्यतीला माजी खासदार कल्ला आवाडे आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला मैदानातील लाकूड पूजन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे स्वप्नी लावाडे अर्जुन काकणगी यांच्या हस्ते झालं या शर्यतीत दोन दाती गटात सिद्धू लवटे यांच्या बैलानं अवघ्या एकतीस पूर्णांक सात सेकंदात शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला शर्यतीत प्रकाश माने आणि प्रथमेश शेलार यांच्या बैलांनी समान बत्तीस सेकंदात शर्यत पूर्ण केल्यानं चिठ्ठी टाकण्यात आली त्यामध्ये माने यांच्या बैलाला द्वितीय तर शेलार यांच्या बैलाला तृतीय क्रमांक मिळाला यावेळी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलाकते उपाध्यक्ष नंदू पाटील खजिनदार अहमद मुजावर सचिव सागर मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान बारा जून रोजी खुल्या गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती तसंच सुट्टा बिनदाती बैल पळवण्याच्या स्पर्धा आणि चौदा जून रोजी पशुप्रदर्शन होणार आहे